नेहमीच कामी येणार आहे. आज मला त्यांनी मनोहर जोशी सरांनी की बाळासाहेबांच्या सोबत बाळासाहेबांच्या बरोबर चर्चा करून ज्या राज्यामध्ये जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा 60 योजना ज्या होत्या 60 योजना त्यांनी त्याची घोषणा केली होती ते पुस्तक देखील त्यांनी मला भेट दिलं आणि ज्या योजना युती सरकारच्या काळामध्ये त्यांनी त्याची घोषणा केली होती त्यांनी सांगितलं मला या योजना तुम्ही प्रभावीपणे राबवा. खरोखर चांगल्या योजना त्यांनी त्यावेळेस तो निर्णय घेतला होता आणि बाळासाहेबांना अपेक्षित असलेल्या त्या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोचल्या पाहिजे अशा प्रकारची भावना देखील त्यांनी व्यक्त केली. नक्कीच त्याचा देखील फायदा आमच्या युतीचं सरकार देवेंद्रजी आणि आम्ही दोघं मिळून त्या नक्की पूर्ण करू पुढे नेऊ. काही नाही, ही सदिच्छा शुभेच्छा भेट या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला हवे असतात. आम्हाला आमच्या सरकारच्या माध्यमातून चांगलं काम करायचं आहे, या राज्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे, अनेक चांगल्या योजना ज्या लोकांपर्यंत लोकांच्या हिताच्या असतील त्या पूर्ण करायच्या आहेत, लोकांपर्यंत त्या पोहोचवायच्या आहेत. सरकारच्या शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजे अशा प्रकारचं काम आम्हाला करायचं आहे. या राज्यातला प्रत्येक घटक, मग शेतकरी असेल, कामगार असेल, कष्टकरी असेल, जे काही विविध घटक आहेत या सर्वांना न्याय देण्याचं काम आमचं सरकार नक्की करण्याचा प्रयत्न करेल. मार्गदर्शन काय केलं सांगितलं ना त्यांनी, जे काय मी सांगितलं त्यांनी युती सरकारमध्ये 60 योजना ज्या घोषित केल्या होत्या बाळासाहेबांशी बोलून त्या चांगल्या योजना आहेत, त्या तर आम्ही राबूच. आणखी नवीन योजना आणखी त्याच्यामध्ये काय भर घालता येईल ते नक्की घालू. असं बघा, त्यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छाच कामी येतील. ज्येष्ठ नेत्यांना भेटल्या ते सध्या शिवसेना पक्ष कार्यकारिणीमध्ये सक्रिय नाही आहेत, काहीशी दुरावले गेलेले आहेत, त्यांना तुम्ही पुन्हा एकदा जवळ करताय का? असं कुठलाही या भेटीमागे राजकीय हेतू नाही, एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगतो. आम्ही त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे, आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यानंतर या सर्व जे काही आपले ज्येष्ठ नेते आहेत त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा भेट, एवढंच नाही. याचा कुठलाही अर्थ, राजकीय अर्थ आपण काढू नका. ते रोज पत्र देतात, रोज बोलतात, त्याच्यावर मला काही भाष्य करायचं नाही. तुम्हाला जेव्हा भेट घेईन तेव्हा कळेलच. भाई आज आपकी मुलाकात हुई मनोहर जोशी साहब से, सुबह डाके साहब से मुलाकात हुई थी. 2.5 साल में इन लोगों को कभी इस तरीके से सीएम ने मुलाकात नहीं करी. ये पुराने और बाड़ा साहब के शिवसैनिक रहे हैं, उनके साथ काम करने वाले. अब आप देखो, लीलाधर डाके साहब हो या मनोहर जोशी सर हो, ये हमारे शिवसेना प्रमुख जी बाड़ा साहब जी के साथ में काम किए हुए सब लोग हैं. ये बहुत ही सीनियर लीडर है, उन्होंने भी बाला साहब जी के साथ काम किया, मैंने भी काम किया, हम सभी बाला साहब के शिवसैनिक हैं. और जब मैं मुख्यमंत्री बन गया तो मैंने सोचा कि ये जो हमारे सीनियर लीडर है उनसे हम कटसी भेंट करेंगे, सदिच्छा भेंट करेंगे, उनका आशीर्वाद लेंगे, शुभेच्छा लेंगे. इसमें कोई राजकीय, कोई राजनीति करने की कोई बात नहीं है. यही लोगों के साथ हम लोगों ने काम किया है, जिन्होंने शिवसेना बढ़ाने का काम किया है, बहुत मेहनत की, उस प्रतिकूल परिस्थिति में शिवसेना को आगे बढ़ाने का काम किया है. तो इसलिए उनसे मैं मिल रहा हूँ और उनका मार्गदर्शन ले रहा हूँ. आज मनोहर जोशी सर जी ने मुझे एक बुकलेट दिया है, किताब दिया है, जिसमें युति सरकार की 60 योजनाओं का समावेश है जो हमारे
शिवसेना प्रमुख जी के साथ चर्चा कर वो उन्होंने तय किया था, वो भी मुझे उन्होंने भेज दिए। अच्छी योजना है, उसके ऊपर भी अमल किया जाएगा। जो राज्य के हित की बात होगी, जो इस राज्य के जनता के हित की बात होगी, वही काम हमारे सरकार करेगा। भाई आप दौरा करने जा रहे हैं, कई दिनों का दौरा है, आप महाराष्ट्र के कई हिस्सों में दौरा करने जा रहे हैं, कई दिनों का दौरा है, क्या क्या चीजें? नहीं, इसमें दौरा मतलब वहाँ की जो परिस्थिति है, अभी जो बारिश हुई ज़्यादा, अतिवृष्टि हुई है, इसका जायज़ा लिया जाएगा। वहाँ के वरिष्ठ अधिकारी है, उनसे बैठक की जाएगी। वहाँ की जो समस्याएँ हैं, वहाँ के बड़े प्रश्न हैं, वहाँ के बड़े विकास प्रकल्प हैं, उनकी